नमस्कार, या नवीन व्हिडिओमधून पुण्यात आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर पहा, इयत्ता 1 ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हॉट्सअपवरती स्वाध्याय सोडवण्यासाठी पहा, या ठिकाणी 3र्या आठवड्याची लिंक आजपासून सुरू झालेली आहे. तर पहा, पहिल्या 2 आठवड्यांची लिंक आपण या ठिकाणी सोडवली असेल, तर आता या ठिकाणी 3र्या आठवड्याची लिंक तुम्हाला सोडवावी लागेल. आणि जर या ठिकाणी तुम्ही 2र्या आठवड्याची लिंक जर सोडवली नसेल आणि ती समजा तुम्ही अर्धी सोडवली असेल, तर ती तुम्हाला आधी पूर्ण करावी लागेल आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 3र्या आठवड्याची लिंक ओपन होणार आहे. आता या ठिकाणी पहा, अशा प्रकारे जर तुम्हाला मेसेज आलेला असेल, तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या विभागाचं नाव पाहायचं आहे आणि त्या विभागामध्ये तुमचा जिल्हा आहे का ते पाहायचं आहे. कारण पहा, प्रत्येक विभागाची लिंक या ठिकाणी वेगवेगळी असणार आहे. तर पहा, ही एक पुणे विभागाची लिंक आहे. पुणे विभागामध्ये कोल्हापूर, पुणे, सातारा, सोलापूर आणि सांगली हे जिल्हे येतात. आणि याच्यामध्ये पहा, ही लिंक देण्यात आलेली आहे. या लिंकवरती जाऊन तुम्ही तुमचा जो स्वाध्याय आहे तो सोडवायचा आहे. त्याच्यानंतर पहा, ही या ठिकाणी औरंगाबाद विभागाची लिंक आहे. याच्यामध्ये औरंगाबाद, नांदेड, जालना, लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी आणि हिंगोली हे जिल्हे येतात. आणि या ठिकाणी पहा, ही लिंक ही या औरंगाबाद विभागाची आहे. तर पहा, ही लिंक तुम्ही पाहूनच या ठिकाणी स्वाध्याय सोडवायचा आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पहा, ही नाशिक विभागाची लिंक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या विभागाची लिंक आली नसेल, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या ठिकाणी हे लिंक देतो. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या विभागाची लिंक पाहून या ठिकाणी स्वाध्याय सोडवायचे आहेत. तर यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, त्याच्यामुळे पहा प्रत्येक विद्यार्थी या ठिकाणी आपला स्वाध्याय सोडवू शकेल. आता या ठिकाणी पहा, ही पुणे विभागाची लिंक आहे. तर पहा, मी या ठिकाणी कशाप्रकारे स्वाध्याय आपल्याला 3र्या आठवड्यात सोडवायचा आहे, तर ते या ठिकाणी दाखवतो. तर यासाठी पहा, तुम्हाला तुमच्या जी विभागाची लिंक आहे त्या विभागाच्या लिंकवरती लिंक पाहून क्लिक करायचं आहे. याच्यावरती पहा, क्लिक केल्याबरोबर तुमच्यासमोर पहा कोणवे जिनियस नावाचा जो काही ग्रुप आहे तो या ठिकाणी ओपन होईल. आणि या ठिकाणी ओपन झाल्याबरोबर या ठिकाणी तुम्हाला नमस्कार असं ॲटोमॅटिक टाईप केलेलं दिसेल. आता या ठिकाणी आपण नमस्कार असं सेंड करूया. नमस्कार असं पास सेंड केल्याबरोबर या ठिकाणी पहा काय म्हणत आहे की कृपया 1 ते 2 मधील संख्येचं उत्तरे द्या. म्हणजे असं या ठिकाणी कशामुळं आलं, तर या ठिकाणी वर माझं जो 3र्या आठवड्याचा स्वाध्याय आहे तो तुम्हाला सोडवायचा आहे किंवा नाही असं विचारलेलं आहे. आणि या ठिकाणी होय किंवा नाही म्हणजे 1 किंवा 2 या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे. परंतु पहा, मी मध्येच नमस्कार असं सेंड केल्यामुळे पहा या ठिकाणी 1 किंवा 2 मधून योग्य असं उत्तर निवडा असं सांगितलेलं आहे. मला जर स्वाध्याय सोडवायचा असेल तर या ठिकाणी पहा, मी 1 टाईप करून होय म्हणणार आहे. जर सोडवायचा नसेल तर या ठिकाणी तुम्हाला 2 टाईप करायचं आहे आणि तुम्ही नाही म्हणू शकता. जर या ठिकाणी आपण 2 टाईप करून सेंड केलं तर पहा, या ठिकाणी पुन्हा भेटू आणि पुन्हा जर सराव तुम्हाला सुरू करायचा असेल तर हॅलो किंवा नमस्ते असं पाठवा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर पहा, मी या ठिकाणी सुरू करायचं आहे आपल्याला परत, म्हणून मी हॅलो असं टाईप करतो. तुम्हीसुद्धा ज्यावेळेस तुम्हाला हा स्वाध्याय सोडवायचा असेल त्यावेळेस तुम्ही हॅलो असं टाईप करून पाठवायचं आहे. आता या ठिकाणी तुमची ज्या तुमच्या व्हॉट्सअपवरती जेवढे विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन असेल तर त्या सर्वांची यादी या ठिकाणी दिसेल. जर तुम्हाला दुसरा नवीन विद्यार्थी जोडायचा असेल आत्ता, तर या ठिकाणी पहा दुसरा विद्यार्थी जोडा. याच्यासमोर जो अंक असेल तर तो अंक या ठिकाणी टाईप करून सेंड करा आणि तुम्ही नवीन विद्यार्थी या ठिकाणी जोडू शकता. जर या ठिकाणी तुमचं माध्यम जिल्हा किंवा ब्लॉक बदलायचा असेल, म्हणजे तालुका बदलायचा असेल, तर या ठिकाणी पहा जो काही शेवटचा ऑप्शन आहे पहा, त्याच्यासमोर जो अंक असेल तर तो अंक या ठिकाणी टाकून तुम्ही या ठिकाणी तुमचा जिल्हा बदलू शकता, तालुका बदलू शकता आणि तुमचं मीडियम बदलू शकता. आता या ठिकाणी पहा, मी श्रेयस योगेश शेंडगे आहे. म्हणजे या ठिकाणी माझ्यासमोर 3 अंक आहे आणि या ठिकाणी मला स्वाध्याय सोडवायचा आहे, म्हणून मी या ठिकाणी माझ्यासमोरचा 3 अंक या ठिकाणी टाकतो. म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला तुमच्यासमोर जो अंक आहे तो अंक या ठिकाणी टाकायचा आहे, म्हणजे तुम्हाला तुमचा स्वाध्याय सोडवता येणार आहे. तर पहा, या ठिकाणी मी 3 अंक या ठिकाणी टाईप केला आणि तो सेंड केलेला आहे. पहा, सेंड केल्यानंतर या ठिकाणी मला 3र्या आठवड्यात जो काही गणित विषयाचा स्वाध्याय आहे तो या ठिकाणी दाखवत आहे. आणि आता मला स्वाध्याय सोडवायचा आहे, त्यासाठी पहा मी होय म्हणणार आहे. होय म्हणण्यासाठी पहा माझ्यासमोर 1 आहे. पहा, होयच्या समोर 1 आहे, म्हणून पहा मी या ठिकाणी 1 टाईप करतो आणि पुढे या ठिकाणी सेंड करतो. सेंड केल्याबरोबर पहा, या ठिकाणी माझ्यासमोर पहिला प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. त्याच्यासमोरची पहा, या ठिकाणी इमेज डाउनलोड करून घ्या. आता चित्रातील वस्तूचा उपयोग काय मोजण्यासाठी केला जातो अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर पहा, वजन काटा आहे आणि वजन काट्याचा जो उपयोग असतो तर तो वजन मोजण्यासाठी होतो, म्हणून या ठिकाणी याचं उत्तर पहा वजन असं आहे. आणि वजन समोर 3 अंक आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पहा 3 येणार आहे. आणि मी 3 टाईप करून या ठिकाणी हे उत्तर पुढं सेंड केलं. सेंड केल्याबरोबर पहा, या ठिकाणी दुसरा प्रश्न माझ्यासमोर येणार आहे. अशा प्रकारे पहा, या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक प्रश्न या ठिकाणी सोडवायचा आहे. असे 19 प्रश्न हे गणिताचे सोडवायचे आहेत.
तर पा अशा प्रकारे पा मी एकूण 10 प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी दिली आहेत. 10 प्रश्नांचं उत्तर दिल्यानंतर या ठिकाणी तुमच्यासमोर जे ॲन्सर की आहे म्हणजे तुम्ही 10 पैकी 7 प्रश्नांची उत्तरे बरोबर दिलेली आहेत असं या ठिकाणी येईल. तुम्ही जेवढ्या प्रश्नांची उत्तरे बरोबर द्याल 10 पैकी तेवढे तुम्हाला मार्क्स या ठिकाणी मिळतील. ॲन्सर की पाहिजे असेल तर पहा ॲन्सर की या ठिकाणी पहा. त्याच्यानंतर आता आपण गणित हा विषय सोडवलेला आहे. आता गणित विषय पहिल्यांदा कशामुळे आला तर माझा दुसऱ्या आठवड्याचा गणित विषय राहिला होता आणि तो गणित विषय मी सोडवून या ठिकाणी तिसऱ्या आठवड्याचा गणित विषय आधी सोडवला. आता या ठिकाणी मला मराठी या विषयाचा तिसऱ्या आठवड्याचा स्वाध्याय आलेला आहे. आता या ठिकाणी तुमच्यासमोर जो विषय असेल समजा मराठी असेल तर पहा मराठी विषयाचा स्वाध्याय तुमच्यासमोर येईल. जर गणिताचा असेल तर पहा गणित विषयाचा स्वाध्याय येईल. म्हणजे या ठिकाणी या आठवड्यामध्ये तुम्हाला दोन्ही विषयाचे गणित आणि मराठी या दोन्ही विषयाचे स्वाध्याय सोडवायचे आहेत. आता या ठिकाणी मराठी विषयाचा स्वाध्याय सोडवण्यासाठी तुम्ही होय म्हणजे एक असं टाईप करायचं आहे आणि तुमच्यासमोर पण मराठी विषयाचा स्वाध्याय येईल. जर या ठिकाणी तुम्हाला हा स्वाध्याय सोडवायचा नसेल तर या ठिकाणी तुम्ही दोन टाईप करून नाही म्हणू शकता. आणि त्याच्यानंतर जर एखाद्या विद्यार्थ्याला सोडवायचा असेल तर तो विद्यार्थी त्याच्यासमोरचा नंबर टाकून या ठिकाणी पुढचा जो काय स्वाध्याय आहे तो त्याचा सोडवू शकतो. आता या ठिकाणी पहा परत आपण दोन टाईप केल्यानंतर पुन्हा आपल्याला जर स्वाध्याय सोडवायचा असेल तर पहा हॅलो असं टाईप करावं लागेल. लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळेस आपला स्वाध्याय सोडवायचा नसतो त्यावेळेस आपण नाही म्हणतो. आणि परत आपला स्वाध्याय सोडवायचा असेल तर आपण या ठिकाणी हॅलो असंच टाईप करायचं आहे. हॅलो असं टाईप केल्यानंतर परत एकदा या ठिकाणी स्वागत आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला आता ज्या विद्यार्थ्याचा स्वाध्याय सोडवायचा असेल त्याच्यासमोरचा क्रमांक टाईप करा आणि आपल्याला जो स्वाध्याय सोडवायचा असेल तर तो स्वाध्याय या ठिकाणी तुम्ही सोडवायचा आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी तिसऱ्या आठवड्याचा स्वाध्याय या ठिकाणी सोडवण्यासाठी उपलब्ध झाला असून ज्या विद्यार्थ्यांनी तिसऱ्या आठवड्याचा स्वाध्याय सोडवला नसेल तर त्यांनी आजपासून तो स्वाध्याय पुढल्या शनिवारपर्यंत सोडवायचा आहे. पुढल्या शनिवारी चौथ्या आठवड्याचा स्वाध्याय उपलब्ध होणार आहे. तर पहा अशा प्रकारे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तिसऱ्या आठवड्या स्वाध्याय कशाप्रकारे सोडवायचा या संदर्भातील माहिती आपण पाहिली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, त्याच्यामुळे पहा जास्तीत जास्त विद्यार्थी हा स्वाध्याय सोडवू शकतील. तर पहा भेटूया पुढील व्हिडिओमधून, तोपर्यंत धन्यवाद.